दुसरी आत्ताची दृश्य आहे ही नागपूरमधली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे भाजपच्या तिन्ही राज्यांमधल्या विजयाचं सेलिब्रेशन आत्ता करतायत, आनंद साजरा करतायत भाजप कार्यकर्त्यांचे. स्थानिक भाजपचे नेते देखील आत्ता तिथे आहेत. नागपुरातली ही दृश्य आहेत. मध्य प्रदेशात 161 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलाय. ऐतिहासिक विजय आहे भाजपच्या दृष्टीनं. हा सर्वाधिक जागा भाजपला मिळाल्यात. वास्तविक मध्य प्रदेशमध्ये अँटी इनकम्बन्सीचा फटका भाजपला बसेल अशी चर्चा होती, पण हा मुद्दा बाजूला सारून अधिकाधिक जागा भाजपने मिळवलेल्या आहेत. तर दुसरीकडे राजस्थानामध्ये सुद्धा 113 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलाय आणि छत्तीसगडमध्येही भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या. त्यामुळे छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान या तिन्ही राज्यात भाजपची सत्ता येताना दिसते. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.